कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. निस्त्यात बोलत बसलेले असतात. अग आना की लवकर. मावशी गप्पा त्या मारत्यात बरं, आवाज तुमचाच येतो कायम, असं का? तुम्हाला तर ना तुमच्या सुनच आणि लेखाच पडलेलं असत, बाकी तर काय नाही. वहिनी ये ये. मावशी दोन चार दिवस वहिनीचं केल्यासारखं केलं, पण आता तर लेखीच करतात सगळं. बघ रुक्मिणी कसं बोलतात मला ते. तसं काय चुकीचं बोलला नाही विना काका. बाहेरून पाहुणे येणार आहेत, झालं का साहेबा, झालं का साहेबा, इकीचं बी तोंड उचकटलं नाही. आणि आता अर्जी आला तर लगेच गरम गरम जेवण तयार आहे. पाहुणा आहे तरी कोण? मीच आहे तो पाहुणा. माझा बंटे आला का? ये बंटे ये ये. अरे तुला भूक लागली असेल ना, चल चल जेवून घे, बस जेवायला चल चल. हा अरे सुजया काय करतोय? काय करतोय म्हणजे भाऊ आहे माझा तो. आणि मी काय वहिनी आहे का मग? ए अर्जा नीट बोलायचा. आज मी आमदार आहे तर याच्यामुळे. तुझ्या आज आपीने सस्पेंड केलं याला, म्हणून मुद्दाम बोलवलं तू त्याला. ए ते तिकडं सस्पेंड का बिस्पेंड काय केलंय ना, ते तिकडं कलेक्टरनं केलं. हिथं या घरात ती फक्त आपी आहे. हा आणि तिनं माझ्या बंटीला जेवायला वाढायचं. मावशी तुम्ही ना बरोबर आहे त्यांचं, मी वाढते की. माझ्या जेवणात काय विष बीज तर नाही ना टाकलं? मावशी माझ्या मध्ये फरक आहे. ए आपे 50 वेळा तेच तेच उघडून काढायची काय गरज नाही, गप गुमान वाटते जेवायला जेव. आई मी तुम्हाला भरवते. आणि इकडे मी भरवते वहिनीला. वाटत तुम्ही कशाला राहू दे की. अगं 20 वर्ष माझं सगळं वहिनीनं केलं, आता परतफेड करण्याची वेळ आली माझी. बर हे घ्या. अप्पे जेवण भारी झालंय बर का? तिने कुठं केलंय तवा, या बाकीच्यांनीच केलंय. ए मावशे तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंय का कशा लवकर पावत्या फाडतेस ग? हा फुकटच मिळतंय ना म्हणून हे सगळं सुचतंय बघ तुला. ए आत्या त्या मोठ्या तुझ्यापेक्षा, नीट बोलायचं. हो ना, तू बोलतोस का तुझ्या आत्याशी नीट? हा Z5 ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.